कऱ्हाळी डिग्रस पाटी येथे 7 डिसेंबर रोजी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा घेण्यात येणार आहे। त्या अनुषंगाने सभेसाठी मुख्य स्टेज कुठे करण्यात येणार आहे या संदर्भात ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोनाजी आंबले यांना स्टेज संदर्भात नकाशा दाखवताना बालाजी वानखेडे यांच्यासह इतर मराठा बांधव दिसत आहेत। यांची सभा केव्हा कोणत्या तारखेला होणार त्याचं नियोजन कशा पद्धतीने आहे? येत्या 7-12 या तारखेला जे की मराठा समाज ज्या 7-12 अवलंबून आहे आणि 7-12 कमी झाली म्हणूनच आरक्षणाची गरज आहे। हा मुद्दा माननीय मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेला आहे। ती आम्हालाही आमचं भाग्य आहे की 7-12 या दिवशीच तारीख आम्हाला आलेली आहे आणि या सभेसाठी जे ग्राउंड तयार करण्यात आलेलं आहे मुख्य जी आसन व्यवस्था असणार आहे ती आसन व्यवस्था 60 एकरवरचं नियोजन आहे। आसन व्यवस्थेचं पार्किंग सहित सर्व 250 एकरचा प्लॅन आहे। त्यामध्ये संपूर्ण 9 गेट असतील आणि सर्वांना महिलांना कुठल्याही व्यक्तींना सभेमध्ये झोनमध्ये ज्या त्या बसण्यासाठी अडथळा निर्माण होणार नाही त्यासाठी व्यवस्थित असे 40-40 फुटाचे रस्ते बनवलेले आहेत। त्या ठिकाणी स्वयंसेवक स्वतःहून स्फूर्तीनं 5000 स्वयंसेवकांची नोंद झालेली आहे स्वतःहून।